बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी आरज़ू। Happy birthday to you, happy birthday to you। देशात आणि राज्यात काँग्रेस विरोधी लाट असूनही स्वकर्तृत्वावर नवी मुंबईत काँग्रेसला सत्तेत सहभागी करून देण्याचा करिश्मा जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली घडला। आज दसरा आणि दशरथ भगत यांचा वाढदिवस म्हणजेच नवी मुंबई काँग्रेससाठी जणू दुग्ध शर्करा योगच आहे। मात्र कुठल्याही बडेजाव न करता वाढदिवसादिवशी दशरथ भगत यांनी अनेक सामाजिक उपक्रमांची सुरुवात केली। यामध्ये वीज बचत करणारे LED बल्ब रास्त दरात विक्री केंद्र, रिक्षा चालकांसाठी PUC, गरीब व गरजू महिलांसाठी साड्यांचे वाटप आणि अनेक कार्यक्रमांची दिवसभर रेलचेल होती। या कार्यक्रमांचे सर्व नियोजन त्यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हा काँग्रेस युवा अध्यक्ष निशांत भगत यांनी केले होते। याच कामाच्या जोरावर राजकारणात स्थान प्राप्त करणारे फार कमी आहेत। यांपैकीच एक आहेत नवी मुंबई जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दशरथ भगत। दशरथ भगत यांनी महाविद्यालयीन जीवनातच सामाजिक राजकीय वाटचाल सुरू केली होती। दांडगा जनसंपर्क मितभाषी असल्याने अल्पावधीतच ते लोकप्रिय सुद्धा ठरले। त्यानंतर नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर देखील सभागृहात सत्ताधारी विरोधी पक्षावर अतिशय मिश्किलपणे टीका करण्याची त्यांची हातोटीच होती। मात्र त्यांनी कधीही वैयक्तिक टीका केली नाही, त्यामुळे सर्व पक्षात त्यांना मानही दिला जातो। राजकारण करताना त्यांचा मूळ पाया समाजकारणातच त्यांनी आज तागायत रोवला आहे। आज त्यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाला सामान्य नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते बॅनरबाजी करून वाढदिवस साजरा करतात। मात्र भगत यांनी कार्यकर्त्यांना देशात आणि राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाजावाजा करीत वाढदिवस साजरा न करण्याच्या सूचना दिल्या आहेत। हे करीत असताना ठाणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात आले। वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांच्या नियोजनांची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष निशांत भगत यांनी दिली। आज जिल्हाध्यक्ष दशरथ भगत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम राबवत असताना विजयादशमीच्या निमित्तानं लोकांना अपेक्षा असते की काहीतरी स्वस्त मिळावं। मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच समाजकारणामध्ये उतरल्यानंतर भगत साहेबांचा वाढदिवस ही दसऱ्याच्या दिवशीच असतो आणि म्हणून स्वस्त दरामध्ये काय देता येईल याचा अभ्यास केल्यानंतर जे शासनाने पायंडा पाडलेला आहे की वीज बचत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो पुढाकार घेतलेला आहे, मग तोच पुढाकार जर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष म्हणून भगतसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त वीज बचत कशी होऊ शकते आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, तर LED बल्ब जे आहेत ते स्वस्त दरामध्ये देऊन प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या सोसायटीमध्ये विजेची बचत व्हावी आणि वाढदिवसानिमित्त जास्तीत जास्त त्या LED बल्बची विक्री व्हावी या उद्देशाने वाढदिवसाच्या निमित्तानं जुईनगर, वाशी, सानपाडा या तीन विभागामध्ये ह्या केंद्राचं उद्घाटन केलेलं आहे। त्याच पद्धतीनं लोकांना अपेक्षा आहे, रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, त्यांना अपेक्षा आहे की स्वस्त दरामध्ये PUC मिळावी म्हणून सकाळी 10:30 त्याचं उद्घाटन केलेलं आहे। आणि तसंच गरजू महिला आहेत, घर कामगार करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आम्ही आज वाढदिवसाच्या निमित्तानं साड्यांचं वाटप केलेलं आहे, जेणेकरून त्यांनी ज्या घरामध्ये कामासाठी जातील त्या ठिकाणी चांगली साडी घालून जावं म्हणून महिलांचं सुरक्षेच्या दृष्टीनं आम्ही साड्यांचं वाटप केलेलं आहे। असा प्रयत्न आम्ही ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलेला आहे आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना नवी मुंबई आवाजच्या चॅनलच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्व नागरिकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देतो।
वाढदिवसाच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दशरथ भगत यांनी आपली भूमिका मांडली. वाढदिवस अनेक नेते अनेक कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची होत असतात, परंतु एक ह्यामध्ये माझी अशी नेहमी मानसिकता राहिलेली आहे की आपण वाढदिवस साजरा करत असताना आपण लोकांना काय देऊ शकतो. आणि असे वाढदिवसाच्या संदर्भामध्ये फार माझी काही कधीच उत्सुकता राहिलेली नाही, जनतेमध्ये राहून जनतेचे कार्य करत राहावेत. परंतु युवकांच्या माध्यमातून आणि माझे जे कार्यकर्ते आहेत, जे समर्थक आहेत, जे माझ्यावर प्रेम करणारे जे नागरिक आहेत, त्यांनी आज जो वाढदिवसाच्या संदर्भामध्ये जी तयारी केलेली आहे त्यामध्ये सकाळी काँग्रेस भवन येथे रिक्षा चालक यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपल्याला त्यांची इन्शुरन्सचा विषय असेल की त्यांच्या गाडी अडचणी आहेत त्या कशा सोडवता येतील त्या संदर्भात त्या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. PUCचं उद्घाटन झालेलं आहे जे प्रदूषणच्या संदर्भामध्ये वाशीगाव कार्यालयात येथे आणि गावदेवी चौक जूनगर ह्या ठिकाणी LED हे जे बल्ब आहेत त्या LED बल्बच्या या ठिकाणी वितरणाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे की जे LED बल्ब आज त्या माध्यमातून वीज कमी लागते त्या बल्बसाठी देशातील जे अन्नदाता आहे शेतकरी त्या शेतकऱ्याला त्याच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी त्या पंपाला वीज पुरवठा मिळाला पाहिजे. आणि शहरातील नागरिकांनी कमीत कमी विद्युतचा वापर कसा होईल, विजेचा वापर कमीत कमी कसा होईल, हा त्यामागचा उद्दिष्ट आहेच आहे. विघ्न विनाशक गुणजन पालक विघ्न विनाशक गुणजन पालक दुरित तिमिरहारक दुरित तिमिरहारक सुखकारक सिद्धि विनायक तु
शिवा मजा मंगला सिंदूर वहना विद्याधीशा सिंदूर वहना विद्याधीशा गणादि पावस्तला वाढदिवसानिमित्त आपण करणार आहोत. येथे शुभेच्छा देण्यासाठी बरेच
या ठिकाणी पाहू शकता. वाशिगाव सामाजिक विकास मंडळ वाशिगाव प्लॉट असोसिएशन तर्फे हा दसरा मेळावा आणि या दसरा मेळ्याचं औचित्य साधून या ठिकाणी नवीन लाडक नेतृत्व म्हणजे अर्थातच मुंबई जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्ष सन्माननीय श्री दशरथ जी भगत साहेब यांचा वाढदिवस इथे मोठा दिलासा मोठा आनंद मोठा उत्साह तो साजरा होतो आणि त्या वाढदिवसा निमित्त आज नानांचं औक्षण पाच सौभाग्य होते त्या ठिकाणी करण्यात येत आहे. आणि आलेल्या तमाम रहिवासी तमाम रसिक परिषदेला नम्रतेची विनंती आहे की नानांच्या हस्ते या ठिकाणी आता एक आज दसऱ्याचा सण आनंदाला तोटा नसतो इथे आपल्याचं झाड लावलेलं आहे त्या आपण दसऱ्याला सोनं विकतो ते सोनं आपल्याला थोड्याच वेळात लुटायचं आहे. नानांचं औक्षण सुरू आहे. आपण सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. सर्व लहान मुलं आज लहान मुलं देखील शुभेच्छा देण्यासाठी महिला देता तो माली से मंगवा दे पर जो खुद गुलाब है उन्हें क्या गुलाब दे जो खुद गुलाब है उन्हें क्या गुलाब दे दिन ये आए बार बार दिल ये गाए